स्नेहा पाटील यांनी जो मोठं मन करून आणि या ठिकाणी महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे, हे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा पवार आणि खास करून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, महायुतीचं महाराष्ट्रात सरकार यावा त्यासाठी सगळ्यांनी मिळून स्नेहा पाटीलला विनंती केलेली आहे आणि स्नेहा पाटीलच्या बद्दलचं एकदम प्रभावी आणि कर्तृत्व असलेली एक उमेदवार म्हणून तिच्याकडं या पूर्ण विधानसभेमध्ये सगळ्यांनी पाहिलं गेलं आणि म्हणून ह्या ठिकाणी तिने जे काय महायुतीला पाठिंबा, महायुतीचे सरकार यावा म्हणून जो मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे त्याच्याबद्दल मनापासून तिला मी धन्यवाद देतो. दुसरं असं आहे का, या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना हे पाहायला भेटेल का, ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर एकला आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद आहे या मतदारसंघामध्ये. सेकंड याच्यामध्ये आहे श्रमजीवी आणि नंतर शिवसेना. त्याच्यामुळं महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी ही जी निवडणूक आहे ही त्यांनी स्वतः पुढे येऊन लीड करत आहेत. मी नेत्यांच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदेसाहेब, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत असलेली निवडणूक सन्माननीय केंद्रीय मंत्री माजी कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती ही 100% ग्रामीणची विधानसभा जिंकणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.